तरी बर रे वाला मी बाहेर काढलं ते, नाही तर समद्या गावात बोभाटा झाला असता. आणि त्या जहागीरदाराने तर काय केलं असतं ना, काय त्याचा नियमच नाही. मला कुठे माहिती होतं त्या जहागीरदारांनी असा फतवा काढलाय ते. आणि एवढं काय घाबरायचंय, आजी आपण 2012 सालात राहतोय, जहागीरदारी गेली, आता लोकशाही आलीये, काय करणार आहेत ते असं. तुझ म्हणणं अगदी बरोबर आहे, पण बाळा इथं गावात त्यांचंच राज्य आहे. सरनोबतांना खूप मानतात इथं, सरनोबतांचा शब्द अखेरचा शब्द असतो. गावकऱ्यांना त्यांच्याशी आदबीनं वागावं लागतं, नाहीतर गावात जीण मुश्किल करून टाकतात. हो मग ठीक आहे, मान्य आहे मला, पण त्यांना कुठे माहितीये की मीच ती मुलगी आहे जिने रहस्य उलगडलंय. हो कशाला घाबरायचंय, आणि ते प्रोजेक्ट कम्प्लीट करायला मी वाड्यावर जाणार आहे. अगं येडी का खोळी आहे तू, हा. अगं त्यांना जरा जरी संशय आला ना की ती तूच आहेस, तर समजा गाव डोक्यावर घेतील ते. हे सारं कोणामुळे घडलं ह्याचा काही पत्ता लागला नाही ना अजून, नाही पण आपली माणसं पाठवलीत गावात, कळेल लवकरच. नाही पण ज्या कोणी हे प्रकरण उघडकीस आणलं ना तो उत्तम आहे. आपलं काम किती हलकं केलं बघा ना त्यांनी. आपण खांदे शोधत राहिलो आणि हा बंदुकीनं शिकार करून मोकळा झाला. बरं तुम्हाला असं वाटतंय ना की त्यांना राग आलाय माझा, मग मी एक काम करते ना, मी स्वतः जाते वाड्यावर आणि माफी मागते सगळ्यांची, ठीक आहे. अशा अर्थाने माझी दोन्ही कामं होऊन जातील. बाबा चला आपण जाऊया. हर देवा हा येडी पोर आहे ही, हा. आणि काय र तू बी चालला तिच्या मागो मग. अगं अगं पण प्रॉब्लेम काय आहे पुरे, कोणी बी कुठं बी जाणार नाही, आणि रेवा बद्दल कोणाला बी माहित नाहीये. मग आपण हे प्रकरण न वाढवणं शहाणपणाचं आहे. तसं बी रेवा संध्याकाळच्याला जातीच आहे.